तर देशाच्या हितासाठी काही राजकीय पक्ष चर्चा करतायत असं संजय राऊत यांनी म्हटलं. एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान होत आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं. भाजपला बहुमत नाही, ते खिचडी सरकार बनवत आहेत अशी टीका देखील संजय राऊतांनी भाजपवर केली. अभिषेक बॅनर्जी हे खास एक मेसेज घेऊन होतो नक्कीच सत्य आहे, पण सदिच्छा भेट म्हणून त्याकडे पाहतो. एकमेकांचा विचारांचं आदान प्रदान होत आहे. भविष्यामध्ये कोणती पावलं टाकायची, मोदी सरकार बनवत असले तरी ते अल्पमतातलं सरकार आहे. भारतीय जनता पक्षाला बहुमत नाही. भारतीय जनता पक्ष कडबोळं सरकार बनवते, खिचडी सरकार बनवते, आणि ते कितपत टिकेल आणि देशात स्थिरता राहील का याविषयी शंका आहेत. त्याच्यामुळे देशाच्या हितासाठी काही चर्चा प्रमुख राजकीय पक्ष करतायत, त्याच्यामध्ये तृणमूल आणि शिवसेना आहे.